सायरा मुलानो कसे आहात। मी मराठी विषय शिकवण्यासाठी ममता मांदुसकर तुमच्यासमोर आलेली आहे। मुलानो, मागचे जर तुम्ही एक 2 आठवडे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुमचा सध्या ऑनलाईन प्रवास चालू आहे। मी ऑनलाईन प्रवास अशाकरता म्हटलं की ऑनलाईन फर्स्ट युनिट टेस्ट तुम्ही दिलीत आणि आता ऑनलाईन ॲक्टिव्हिटी, ऑनलाईन प्रोजेक्ट आणि एलोकेशन असे बरेच ऑनलाईन प्रकार व्हिडिओज करून, PDF फाईल्स करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवत आहात, बरोबर ना। म्हणजे आता या ऑनलाईनच्या वर्ल्डमध्ये सुद्धा आता तुम्ही सुद्धा हुशार आहातच आणि अजून हुशार होत आहे, बरोबर। बरं, अजून मी तुम्हाला असं सांगेन की मागच्या वेळी मी तुम्हाला कविता अगदी डराव डराव, कोणापासून काय घ्यावे, नदीचे गाणे यांच्यावरती रिव्हिजन वीक मी घेतला होता। त्याच्यानंतर इंधन बचत, बोलावे कसे आणि आपला अनुभव 1 हे 3 धडे होते जे आपल्या मराठी पोर्शनला हे सगळं आहे की नाही, तर ते त्याची रिव्हिजन मी तुमची घेतली होती। त्यामुळे मला अगदी नक्की खात्री आहे की आता या रिव्हिजनमुळे मराठी परीक्षेसाठी तुम्ही अगदी ऑनटोस तयार असाल। आता आजचा जो मी भाग तुम्हाला पुन्हा एकदा सगळा सांगणार आहे तो मी सातत्याने गेले महिनाभर मी सांगतेच आहे, पण अजून मी तुम्हाला असं सांगणार आहे की मुलांनो, आता ही जी ऑनलाईन परीक्षा आहे जी तुम्ही देताय ती आता तुम्हाला कळलेली आहे, तुमच्या अंगवळणी पडली आहे, पण तरी देखील पुन्हा एकदा हा जो मराठीचा पेपर असेल किंवा मराठीचाच नाही तर दुसरे सुद्धा पेपर करत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या या माझ्या प्रेझेंटेशनमध्ये या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कारण मी तुम्हाला सांगितलं की पेपर कसा सोडवायचा, पेपरमध्ये काय काय येईल, आपल्याला पोर्शन काय, बरोबर आहे, हे सगळं आता आपल्याला कळलेलं आहे। मग त्याचबरोबर कविता धड्यांची सगळी रिव्हिजन झाली, अगदी डिक्टेशन टेस्टची सुद्धा मी रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ती चांगल्या मार्काने सुद्धा पास झाला असाल अशी मी आशा करते। तर हा जो पेपर आहे तो कसा सोडवायचा, तो किती मार्कांचा आहे हे सगळं आपण आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत। पेपर सोडवत असताना तुम्हाला ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे तुम्हाला ऑप्शनल प्रश्न दिले जाणार आहेत, क्वेश्चन्स दिले जाणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्या गोलावरती तुम्हाला कोण करायचे हे मी तुम्हाला सातत्याने सांगत आले आणि मला असं वाटतं युनिट टेस्टमुळे आणि नंतर तुम्ही घरी करत असलेल्या प्रॅक्टिसमुळे आता हे तुम्हाला सहज साध्य झालेलं आहे। तर चला तो मुलांना आपण बघूया की आपल्याला येणारा पेपर साधारण कसा असेल, बरोबर। आपला जो पेपर आहे तो कसा सोडवायचा आहे, त्या पेपरची आपली वेळ काय, त्याचे मार्क किती, हे सगळं माहिती आहे, पण मी पुन्हा एकदा त्याची सुद्धा उजळणी, त्याची सुद्धा रिव्हिजन तुमची घेणार आहे। आपला जो पेपर आहे तो 2 तासाचा आहे, कारण आपला पेपर आहे 40 मार्काचा। आता पुढे साधारण पेपर पॅटर्न आपण बघणार आहोत, पण मी सातत्याने तुम्हाला सांगत आलेली आहे की आपल्याला दिलेला पोर्शन आपण नीट वाचायचा आहे। ग्रामर विभाग आपला जो सगळा आहे तो आपल्याला नीट वाचायचा आहे, कारण त्याच्यामध्ये काय आहे, समान अर्थी, विरुद्ध अर्थी, लिंग, वचन, हे सगळं आपल्याला सगळं सोडवायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला निबंध आकलन सुद्धा आहेत। मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की निबंध आकलनातलं तुम्हाला 5वीच्या मुलांना 1च काहीतरी येणार आहे आणि त्यातलं जेव्हा 1 येईल मग ते कसं सोडवायचं, कारण तुमच्या मनात शंका होती की मुला की मी आम्ही मग निबंध कसा लिहायचा ऑनलाईन तुम्ही म्हणताय, तर मी सांगितलं होतं की निबंधाचं चित्र दिलं जाईल आणि त्या चित्राच्या खाली प्रश्न असतील, प्रश्नांच्या खाली उत्तर सुद्धा दिलेली असतील, त्यातलं योग्य उत्तर चित्राकडे बघून तुम्ही निवडायचं, क्लिक करायचं, खूण करायची आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळायचं। तसंच जर आकलन तुम्हाला आलं तर पॅरेग्राफ तुम्हाला लिहून दिलेला असेल तो नीट वाचायचा, आपल्याला 2 तास आहेत त्यामुळे घाई करायची नाही आणि त्याचबरोबर तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर खालचे प्रश्न नीट लक्षपूर्वक वाचायचे आणि त्या प्रश्नांना वाचून मग त्याची उत्तरं खाली दिलेली आहेत की नाही त्या प्रश्नाच्या खाली, पण त्यापूर्वी आपण ती उत्तरं योग्य उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आणि मग आपण क्लिक करायचं। म्हणजे निबंध आकलनाचा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ग्रामर विभागामध्ये काय काय करायचंय ते तुम्हाला सगळं कळलं आणि पोर्शन तर आपला पाठच आहे कारण आपण सातत्याने मराठीचा अभ्यास करत आहोत, बरोबर की नाही। म्हणून आता मी तुम्हाला थोडस ट्रेनिंग ऍट सच असं मी तुमच्यापुढे छोटासा पेपर ठेवलाय। हा काही 40 मार्काचा नाहीये, हा थोड्या कमी मार्कांचा आहे, पण प्रॅक्टिससाठी म्हणून हा पेपर कसा सोडवायचा मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगताना सांगितलं होतं एका वाक्यात एका शब्दात ना ग्रामर भाग विभाग जसा सगळा सांगितला तसा रिकाम्या जागा, योग्य पर्याय, जोड्या जुळवा, कविता पूर्ण करा सगळं आहे, पण हे सगळं असताना त्याच्याखाली तुम्हाला ऑप्शन्स आहेत,
योग्य ऑप्शन निवडायचा, क्लिक करायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे. चला तर आता तुम्ही आतूर आहात की मिसनी तुमच्यासमोर काय प्रश्न ठेवलेत आणि ते आपण ते खूण करून क्लिक करून सोडवायचे आहेत, बरोबर ना. चला प्रश्न क्रमांक एक, खालील प्रश्न वाचून योग्य उत्तरासमोर खूण गोल करा. हां मग आता मी जर हे चार मार्काला टाकलं असेल किंवा मी चार वाक्य तुम्हाला दिले तर ती चार मार्काची आहेत, बरोबर. पहिला प्रश्न आहे, स्वतःच्या गावी परत जा असं कोण म्हणत, बरोबर. डराव डराव कवितेतला प्रश्न आहे की नाही, आणि म्हणून हे कोण म्हणत, बेडूक का मुलगी, कोण म्हणत, तर स्वतःच्या गावी परत जा असं कोण म्हणत, मुलगी म्हणते, बरोबर ना. चला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, काय धोधो पडला, तलाव पाऊस, काय धोधो पडला, पाऊस धोधो पडला, म्हणजे पाऊस या शब्दावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोण शाळेतून घरी आली, अंजू मारिया, कुठल्या धड्यातला प्रश्न आहे, अनुभव एक मधला आपला हा प्रश्न आहे, बरोबर. मग अंजू मारियातलं करेक्ट उत्तर काय आहे, योग्य उत्तर काय आहे, मारिया शाळेतून घरी आली. चौथा प्रश्न आहे, कोण फोन झटकन ठेवतो, दिनेश संजू, ह्यातलं कोण फोन झटकन ठेवतो, संजू फोन झटकन ठेवतो, बोलावे कसे, याच्यातला पहिला प्रसंग आहे की नाही, त्यातला हा आपला प्रश्न आहे. म्हणजे इतकं पटकन तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर धडा आठवला पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन आठवलं पाहिजे आणि उत्तर सुद्धा तुम्ही पटकन क्लिक केलं पाहिजे, पण विचारपूर्वक. आता पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न क्रमांक दोन, रिकाम्या जागा भरून योग्य पर्यायांसमोर खूण गोल करा. आता इथे सुद्धा मी चार वाक्य दिली आहेत म्हणून मी तुम्हाला चार मार्क दिले आहेत ना, बघूया तुम्हाला चारपैकी चार इथे मिळतात का. जर धडे नीट वाचलेले असतील, माझ्या प्रेझेंटेशनचा नीट अभ्यास केला असेल आणि तुम्ही मराठीचा नीट स्वतःचा अभ्यास केला असेल तर मार्क पैकीच्या पैकी मिळवायला काहीही कठीण नाही. पहिलं वाक्य, मी डॅश मी सर्वांची, कधीची कोणाची, हे पर्याय आहेत. काय उत्तर येईल याचं, मी कोणाची मी सर्वांची. दुसरं आपलं वाक्य आहे, हा का ओरडता उगाच डॅश राव नाव, का ओरडता उगाच राव, बरोबर ना. त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे, ही घ्या डॅश ही घ्या नाव, ही घ्या छत्री की रेनकोट, ही घ्या रेनकोट का, नाही ना, काय उत्तर येईल, छत्री, ही घ्या छत्री ही घ्या नाव. आणि चौथं वाक्य काय आहे, आईने तिला डॅश जवळ घेतले. मी पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारीन की आईने कुणाला जवळ घेतलं, काय उत्तर द्याल मला तुम्ही, अगदी बरोबर, मारियाला जवळ घेतलं. मग आईने तिला, तिला म्हणजे मारियाला, डॅश जवळ घेतलं, रागाने घेतलं का प्रेमाने घेतलं, अगदी बरोबर उत्तर तुमचं, आईने तिला प्रेमाने जवळ घेतलं. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ओळखून योग्य पर्यायांसमोर खूण गोल करा. हां आता ही दोन वाक्य दिलेत म्हणून मी तुम्हाला त्याच्यासाठी दोन वाक्य ठेवलेली आहेत, दोन वाक्य ठेवलेत आणि त्याच्याबरोबर दोन मार्क ठेवलेले आहेत. हां पहिला आहे, बेडकाचे डोळे बटबटीत आहेत, चूक की बरोबर, अगदी तोंडावरती उत्तर आहे ना तुमच्या, लगेच तुम्ही क्लिक सुद्धा कराल, बेडकाचे डोळे बटबटीत आहेत, उत्तर आहे आपलं बरोबर. दुसरं वाक्य आहे, मारियाची आई आजारी होती, मारियाची आई आजारी होती, धडा अनुभव एक, बरोबर ना. पण मारियाची आई आजारी होती का, मारिया अनुभव एक मधली आहे, पण कुणाची आई आजारी होती, उत्तर सांगा, त्याशिवाय मी चूक बरोबरकडे वळणारच नाही. दिनूची आई, बरोबर ना, इंधन बचत धड्यातलं आपला हे वाक्य आहे. पण मारिया, मी मुद्दाम जम्बलिंग प्रश्न तुम्हाला टाकला होता की तुम्ही थोडे कन्फ्यूज होता का तुमचा अभ्यास तयार आहे, म्हणजे दिनूची आई आजारी होती, पण इथे मी काय दिलंय, मारियाची आई आजारी होती, म्हणजे हे उत्तर आपलं चूक आहे. येतंय लक्षात सगळ्यांच्या, ठीक आहे. प्रश्न क्रमांक चार, खालील दिलेल्या वाक्यांचे आवाज ओळखून योग्य पर्यायांसमोर खूण गोल करा. दोन मार्क, एक, तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज कसा होतो, घरात आई नेहमी तेल तापवते की नाही, मोहरी टाकते फोडणी करते, मग कसा आवाज होतो, सळसळ होतो का तडतड होतो, तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज तडतड, तिथे क्लिक करायचं तुम्हाला. आणि दुसरं आहे, ढगांचा कडकडाट गडगडाट, ढगांचा काय उत्तर येईल,
काय करेक्ट उत्तर आपल्याला क्लिक करायचं आहे, गडगडाट। हे सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहत आहात बरोबर, ते लिहून त्याची प्रॅक्टिस करायची, थोडंसं कुठेतरी दुसरीकडे क्लिक करता कसेल त्याची सुद्धा प्रॅक्टिस करायची, म्हणजे आपोआपच मराठीचा अभ्यास तुमचा तयार आहे आणि मग तुम्हाला ऑनलाईन परीक्षेला घाबरायची गरजच नाही, गोंधळायची गरजच नाही, बरोबर ना। चला प्रश्न क्रमांक 5, कोण कोणास म्हणाले, योग्य उत्तरासमोर खूण करा, कोण कुणाला म्हणालं, अतिशय महत्वाचा भाग। दोन वाक्य मी तुम्हाला दिली आहेत बरोबर। हा मग आता पहिलं वाक्य आहे, काय बिघडलं, थोडंसं कन्फ्युजिंग वाटणारं, गोंधळात टाकणारं असं वाक्य आहे ना। आपण तुम्ही आठवायला सुरुवात केलं असेल, जर अभ्यास केला नसेल तर तुम्ही आठवाल, नाही तर पटकन उत्तर द्याल। खाली काय आहे, दिनू फातिमाला म्हणाला, फातिमा दिनूला म्हणाली। मग उत्तर आहे, दिनू फातिमाला म्हणाला, तो म्हणतो ना काय बिघडलं, छोट्या पातेल्याच्याऐवजी मी मोठं पातेलं वापरलंय, मोठ्या पातेल्यात चहा करायचा नाहीये कारण चहा तर आपल्याला एक कपच हवा आहे, मग तेव्हा तो म्हणतो काय बिघडलं, मग दिनू फातिमाला म्हणाला। दुसरं वाक्य आहे, तू चुकीचा नंबर लावला होतास, अंजू संजूला म्हणाली, संजू अंजूला म्हणाला। कोण म्हणालं, बोलावे कसे या धड्यातलं हे वाक्य आहे, तू चुकीचा नंबर लावला होतास कोण म्हणालं, अंजू संजूला म्हणाली। तसंच प्प्रश्न क्रमांक 6, हा हे सगळे छोटे छोटे प्रश्न तुमच्या आवडीचे आहेत की नाही, त्यामुळे पटापट सॉल्व्ह पण करता, पाठही पटकन होतं आणि ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामुळे चुका पण नाही। एरवी आपण जेव्हा रिटर्न पेपर लिहितो तेव्हा किती ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स करतो, त्यामानाने ही परीक्षा आपली खूप सोपी आहे बरोबर ना, फक्त तुम्हाला छान अभ्यास करायचा आहे। प्रश्न क्रमांक 6, समानार्थी शब्दांसमोर, योग्य समानार्थी शब्दांसमोर गोल खूण करा। वर्षा, ऊन, पाऊस, वर्षा काय म्हणतात त्याला, समान अर्थाचा शब्द काय शोधणार त्यातनं आपण, पाऊस, तिथे क्लिक करायचे। प्रश्न क्रमांक 7, विरुद्ध अर्थी शब्दांसमोर पण योग्य शब्दांसमोर खूण करा। इकडे काय येईल, तिकडे, मी काय दिलंय, तिकडे आणि वर, मग इकडे वर येईल का, नाही, इकडे तिकडे उलट अर्थाचा, विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला त्या दोन शब्दांमध्ये शोधायचा आहे। चला प्रश्न क्रमांक 8 बघूया, योग्य वचन बदलून शब्दांसमोर खूण करा। वचन आपल्याला बदलायचं आहे बरोबर ना, आणि म्हणून डोळा, डोळे, डोळी, मग डोळ्याचं काय येणार, डोळी येणार का डोळे येणार, एक डोळा अनेक डोळे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, योग्य लिंग बदलून, लिंग बदलायचं आहे, शब्दासमोर खूण गोल करा। दादा, त्याला ऑप्शन दिलेत मी, आजी, ताई, दादा, ताई, दादा आजी येणार नाही बरोबर ना, त्यामुळे दादा, ताई, लिंग आपल्याला बदलायचं आहे। एक होतं आपलं पुल्लिंग दादा होता, तर आपल्याला त्याचं स्त्रीलिंग करायचं आहे आणि म्हणूनच दादा उत्तर काय येणार, ताई। समजलंय सगळ्यांना। प्रश्न क्रमांक 10, खालील वाक्यातील योग्य नामे ओळखून शब्दांसमोर खूण करा। नामं ओळखायची आहेत, आता आपल्याला शिकवलेलं आहे की नामाची व्याख्या आपली पाठ झालेली आहे, त्याचा सुद्धा आपण रिव्हिजन पार्ट भरपूर केलेला आहे, रिव्हिजन सोडवलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला हे पाठ झालेलं आहे। पहिलं वाक्य आहे, मला चिकू आवडतात, मला चिकू, एखाद्या फळाचं नाव, मग काय आलं, चिकू, हे आपलं करेक्ट आन्सर आहे, आपलं योग्य उत्तर आहे, आपला योग्य पर्याय आहे। दुसरं वाक्य आहे, मधुरा छान गाते, मधुरा आणि गाते, मुलीचं नाव काय दिलंय तिथे, मधुरा, आपण नाम ओळखतोय, नाव ओळखतोय बरोबर ना, त्यामुळे मधुरा हे योग्य नाम आहे। प्रश्न 11, खालील वाक्यातील योग्य सर्वनाम ओळखून शब्दांसमोर गोल करायचं आहे। सर्वनाम आता ओळखायचंय, नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम। पहिलं वाक्य आहे, आम्ही मजा करत चाललो होतो, आम्ही आणि मजा हे दोन शब्द दिलेत, मग काय वाटतं तुम्हाला, कुठला शब्द सर्वनाम म्हणून आपण क्लिक करूया, तर तो आहे आम्ही, बरोबर ना, नामाऐवजी वापरलेला आहे। दुसरं वाक्य, दिवाळी हा सण दिव्यांचा आहे, आणि ऑप्शन्स, दिवाळी हा, मग दिवाळी आणि हा मधला कुठला शब्द नामाच्या ऐवजी वापरलाय, हा, त्यामुळे या हा या शब्दावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मुलांनो,
आपण पेपर सोडवला. हा काही 40 मार्कांचा पेपर नव्हता, पण प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला प्रश्न दिले आणि पेपर कसा सोडवायचा, आपलं नाव पूर्ण त्याच्याबरोबर सबमिट करायच्या आधी आपला SID नंबर आपल्याला चेक करायचा आहे. आपली उत्तर 2 तास असल्यामुळे आपण आपली उत्तर छानपैकी आपण काय करू शकतो, ती उत्तर आपण छानपैकी व्यवस्थित लक्षपूर्वक वाचू शकतो आणि मगच आपण आपला पेपर सबमिट करायचा आहे. त्यामुळे रोल नंबर, क्लास तुमचा जो काही असेल तो आणि SID नंबर हे सगळं नीट भरल्यानंतरच पेपर सबमिट करायचा. मला असं वाटतं मराठी विषयासाठी जेवढी इनफ प्रॅक्टिस आपल्याला करायला हवी पुरेशी प्रॅक्टिस आपली झालेली आहे. त्यामुळे मी आशा करते की येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही छानपैकी तयार झालेला आहात आणि आता परीक्षेसाठी तुम्ही परीक्षेची सुद्धा आतुरतेने वाट बघताय की कधी एकदा आता मी ऑनलाईन एक्सपिरियन्स परीक्षेचा युनिट टेस्ट सारखा सेमिस्टरचा पुन्हा घेतोय. हा पेपर नक्कीच मोठा आहे, तेव्हा शांतपणे आपल्याला सोडवायचे. मी आशा करते की तुमची आता छानपैकी उजळणी रिव्हिजन झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील आणि तुम्ही छानपैकी पेपर सोडवाल अशी मी आशा करते. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी, शुभेच्छा देते आणि मी इथेच थांबते. Thank you.